मला अपेक्षा होती की अशा पद्धतीने लोक रिॲक्ट करतील का नाही करतील मला माहीत नाही, पण माझ्या मी जेव्हा ती क्लिप पाहिली 2-3 वेळा माझ्या डोळ्यासमोरून ते गेलं आणि तो जो आहे ते तो राग, तो तिरस्कार, ते एक्सप्रेशन्स मला खूप हर्ट केलं ते सगळ्या गोष्टीने. आणि मला 2 दिवस लागले याच्यातून बाहेर यायला. म्हणजे मला लाज वाटत होती की मी आता होऊ मी एवढ्या लोकांसमोर कसं बोलू, मी डोळ्याला डोळे घालून बोलणारी, माझा आत्मविश्वास पूर्णपणे ह्याच्यामध्ये अफेक्ट झाला होता. पण मग काही महिला मला भेटायला आल्या, तुम्ही पण होतात करायचे तेव्हा, आणि त्या महिलांनी मला सांगितलं की तुम्ही तुम्ही याच्यातून खच्चीकरण तुमचं व्हावं याच्यासाठीच हे असल्यामुळे तुम्ही खच्चीकरण होऊ देऊ नका. शत्रू गुळखोबरं देत नसतो, तो तुम्हाला डंकच मारत असतो, एका म्हाताऱ्या महिलेने मला सांगितलं. आणि मला असं वाटलं एवढं या महिलेला कळत, तर मी एवढं जग बघून मी असं बघते. उलट मी कितीतरी मुलींना शक्ती देणारा एक नेता आहे, आणि मी जर असं खच्चीकरण करून घेतलं आणि हा जिवारी लागलं माझ्या, म्हणजे मी सांगितलं माझा स्वभाव. राम कदम हे जे बोलले त्यांचा हेतू काय होता याच्याकडे कोणी पाहणार नाहीये, तो जो मेसेज गेला तो चुकीचा गेला, आणि त्यामुळे त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे, आणि मला वाटतं त्यांनाही लक्षात आलेलं आहे. मलाही त्याची काही कल्पना नाही, ते असं काय म्हणाल, मी बघितली नाही ती बातमी. पण असं आम्ही दादांना असं थोडीच घरी बसू देणार आहे, आम्ही आग्रह करू की तुम्ही राजकारणामध्ये सतर्क आणि सक्रिय राहा.